ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आज निकाल लागलेले आहेत आणि त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सरकार आलेली आहे. योगी आदित्यनाथ यांची निवड झालेली आहे. त्यातल्यात नागपुरामधल्या रामनगर चौकामध्ये इथे भाजपच्या तर्फे खूप मोठा जल्लोष करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता सगळे पदाधिकारी जमलेले आहेत, ढोल ताशे वाजत आहेत आणि सगळे चांगले आनंद व्यक्त करतात, उत्साह व्यक्त करतात. आपल्यासोबत नगरसेवक अमर बागडे जी आहेत. अमर बागडे सर, आपण काय सांगाल, भाजपची सत्ता आलेली उत्तर प्रदेशमध्ये काय भावना आहे? आज खूप मोठा आमच्यासाठी जल्लोषाचा हा उत्सव आहे, कारण चारही राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता मोठ्या प्रमाणात स्थापन झालेली आहे आणि जे या देशातील जनतेने, चार राज्यातील जनतेने जो विश्वास दाखविला भारतीय जनता पार्टीला, त्यावर भारतीय जनता पार्टीचा हा खूप मोठा विजय आणि ह्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरता आम्ही आज या रामनगर चौकात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित उपस्थित झालेलो आहोत. आम्हाला खरोखरच आज खूप खुशी आणि खूप मोठा आनंद झालेला आहे. आपण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहात, आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो की ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने आपली सत्ता जमवली, गोव्यामध्ये देखील हे जमवलेली आहे, पण पंजाबमध्ये केजरीवाल यांनी सत्ता आपली जमवली, कुठेतरी पंजाबमध्ये भारतीय जनता पार्टी आपला प्रचार करण्यामध्ये कमी पडली का? नाही, तसं नाही म्हणता येणार. नक्कीच आम्ही पंजाबमध्ये कमी पडलो, परंतु नुसतं एका राज्याकडे न बघता आपण जर सर्व राज्यांचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीला सर्व राज्यातील जनतेने समर्थन दिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी नेहमी कौल आपल्या भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. परंतु एक राज्य जे पंजाब राज्य आहे त्या ठिकाणी थोडं काहीतरी शेतकऱ्याचा इशू किंवा काही असे इशूज झालेले. तुम्हाला काय वाटतं, शेतकरी कायदा जो होता त्यामुळे पंजाबमधल्या निवडणुकीवरती काही असर पडला आहे का? नाही, तसं म्हणता येणार नाही, कारण की शेतकरीचा विषय तर आहेच, परंतु कुठेतरी आम्ही कमी पडलो त्यामुळे पंजाबमध्ये आम्हाला थोडंसं हे करावं लागलं आहे. जसं की आपण पाहिलं रामनगर चौकामध्ये इथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा जल्लोष केलेला आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील योगी आदित्यनाथ सरकारने पाच राज्यांमध्ये जी निवडणूक चालू होती त्यापैकी चार राज्यांमध्ये निवडणूकचा निकाल लागलेला आहे, भाजपच्या कौलामध्ये तो निकाल लागलेला आहे आणि त्यामुळे इथे रामनगर चौकामध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषामध्ये सगळं साजरा करत आहेत. कॅमेरामॅन श्याम देशकर, समित होळगोळ, द व्हॉइस न्यूज, नागपूर.